नमस्कार, अवंती फैशन चैनल वर आपला सर्वांचे मनापासून स्वागत आहे। साड़ी मध्ये आता सध्या ब्लाउज जे आहे तो ब्लाउज वर्क केलेले की एम्ब्रॉयडरी वर्क केलेले आहे, तर मशीन वर्क असू द्या की एम्ब्रॉयडरी वर्क असू द्या, कुठलेही वर्क केलेलं जर ब्लाउज पीस तुम्हाला जर साडी मध्ये आलेला असेल तर तो ब्लाउज पीस कसा कट करावा आणि कट केल्यानंतर तो ब्लाउज कसा शिवायचा, कारण बऱ्याचदा बाही ही एकाच बाजूची होते किंवा ब्लाउज कट करताना गळा रुंदी जर जास्त असेल तर साहजिकच डिझाईन कट होऊन जाती आणि गळा रुंदी ही मोठ्या प्रमाणात येऊन जाती। तर अशा छोट्या छोट्या टिप्सही तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला गळा रुंदी कमी करण्यासाठी तसेच ब्लाउज कसा व्यवस्थित कट करायचा अगदी सोप्या टिप्सही हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच अवंती फॅशन चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण लाईक केलेला व्हिडिओ हा तुम्हाला तुमच्या प्लेलिस्टमध्ये नक्की दिसतो, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ सापडायला अवघड जाणार नाही। तसेच कमेंट्स करायलाही विसरू नका, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला ब्लाउज नेक्स्ट टाइम कट करायचा जर असेल किंवा अशा प्रकारचे जर ब्लाउजचे रेडी डिझाईनचा जर ब्लाउज तुम्हाला आला तर तो तुम्हाला व्यवस्थितरित्या कट करता येईल। तर चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। साडीतील ब्लाउज पीस या प्रकारे जर डिझाईनचा जर आलेला असेल आणि बाहीलाही वर्क केलेलं जर असेल आणि हे सगळे मापं जे आहेत अशी व्यवस्थितरित्या वर्क करून जर तुमची दिलेली असतील तर ब्लाउज कसा कट करायचा अगदी सोप्या टिप्ससहित हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। आणि ही लेस कुठल्याही साईडला असू द्या तुमची, बॅक साईड, फ्रंट साईड, नंतरून बाह्यांचे दोन आकार, हे या पद्धतीने जर तुमचा ब्लाउज पीस जर असेल तर सर्वप्रथम आपण समोरच्या गळ्याची उंची आणि मागच्या गळ्याची उंची मोजून घेणार आहोत। तर दोन्ही गळ्यांची उंची अगदी सेम आलेली आहे, 6-6 इंच गळ्यांची उंची आलेली आहे आणि गळारुंदी जी आहे तर ती 7.5 इंच आलेली आहे। तर अशा वेळेस काय करायचं आपण, तर ही लेस पूर्णतः वेगळी म्हणजे सेपरेट करून घ्यायची, त्यानंतरून हा ब्लाउज पीस व्यवस्थितरित्या ठेवून घ्यायचा आणि अस्तरवर तुमचं जे काही माप असेल ते माप व्यवस्थितरित्या काढून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी बाहीला सेंटरवर आपल्याला ही फुलं जी आहेत तर ती आली पाहिजे, या पद्धतीने आपण बाही कट करणार आहोत। आता अस्तरवर मी सर्वप्रथम ही बाही कट करून घेणार आहे, तुमचं जे काही माप असेल तर ते माप व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आणि मुंड्याला मी कुठलाही आकार कट केलेला नाही आहे। मुंड्याचे दोन आकार असतात, एक आतला आणि एक मागचा आणि एक पुढचा, तर तो आकार मी या ठिकाणी न कट करता दोन्ही साईड एकसारख्याच ठेवल्यात, फक्त आकार मी देऊन ठेवलेला आहे। आणि ही बाही आहे तर ती बाही आपली एकाच बाजूची होऊ नये म्हणून मी या ठिकाणी आकार न कट करता ही बाही कट करून घेणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे, तुमची जर बाही दोन साईडच्या दोन म्हणजे उजवी बाही आणि डावी बाही जर करायची असेल तर तुम्ही बाहीचा आकार जो आहे तर वरचा आकार कट करायचा, आतला आकार म्हणजे समोरच्या बाजूने जो जोडतो तो आकार आपल्याला कट करायचा नाही, तो सगळ्यात शेवटी ज्यावेळेस तुमची बाही पूर्ण जोडून होईल त्यानंतरून तो आकार तुम्हाला कट करायचा आहे। तर मी फक्त आकार देऊन घेतलाय। आता मी ब्लाउजचं माप तुम्हाला दाखवते, उंची 14 इंच, समोरचा गळा 6 इंचाचा आहे, त्यानंतरून मुंडा 5.5 इंचाचा, तर घडी 9+1.5 इंच म्हणजे 10.5 इंचाचा आपले ही घडीचं माप आहे, म्हणजे ही साईज आहे आपली। त्यानंतरून कमरघडी 7 इंच + 10 इंच, 7 इंच कमरघडी आहे आणि 10 म्हणजे 3 इंच मी एक्स्ट्रा का घेतले तर इथे हे ब्लाउज आपल्याला वन टक्समध्ये शिवावं लागणार आहे म्हणून मी या ठिकाणी माप 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर टक्स टाकण्यासाठी मी इथे एक्स्ट्रा माप ठेवलेला आहे जे 3 इंच एक्स्ट्रा घेतले। आता गळारुंदी किती घेतली आहे, तर गळारुंदी मी 1.25 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर हे 3 इंच घेतलेलं आहे। हे पहा, मी परत एकदा दाखवते तुम्हाला, 1.25 इंच आणि 3 इंच, याप्रमाणे आपण बॅक साईड फ्रंट साईड कट करून घ्यायची आहे। ही दोन्ही साईड आपण अस्तरवर कट व्यवस्थितरित्या करून घ्यायच्या, कट केल्याच्या नंतरून हे पहा हे साईज आपण याप्रमाणे ठेवणार आहोत बॅक साईड आणि फ्रंट साईड, कारण दोन्ही गळ्याची उंची सेम असल्यामुळे आणि डिझाईनही सेम असल्यामुळे आपल्याला कुठलीही साईड म्हणजे मागचा पुढचा भाग आपल्याला कुठल्याही ठिकाणी यूज करता येणार आहे। गळारुंदी जर कमी असली तर आपलं शोल्डरवरची जी डिझाईन आहे किंवा वर्क केलेलं आहे तर ते बाहेर पडणार नाही, बऱ्याचदा आहे त्याच प्रमाणामध्ये आपण गळारुंदी जर कट करतो आणि ही डिझाईन जी आहे तर ती डिझाईन आपली सेंटरला येत नाही तर ही डिझाईन आपली पूर्णतः उतरते किंवा ब्लाउजच्या बाहेर जाते किंवा वन साईडला जाते। तर त्याप्रमाणे आपल्याला होऊ न देता जर करायचं असेल तर हे पहा मी दाखवते, याप्रमाणे तुम्हाला अस्तर अगोदर तुम्ही ब्लाउजवर टाकून घ्यायचे आणि साईडनं 1-1 इंच मार्जिन राहील, हे पहा याप्रमाणे तुम्हाला ब्लाउज कट करून घ्यायचा आहे। ब्लाउज तुम्ही याप्रमाणे जर कट केलं तर नक्कीच तुम्हाला शिवण्यासाठी अतिशय सोपं जाईल आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला
हे ब्लाउज कट करायचं आणि स्टिच कसं करायचं ते ते दाखवणार आहे. आता बाही आपण पहा, दोन्ही साईडला दोन बाही करायच्या अगोदर आपण यांना स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच केल्याच्या नंतरून आपण नंतरून या ठिकाणी लेस लावून घेणार आहोत. मुंड्याचा आकार आपण कुठेही कट केलेला नाहीये. तर का कट केला नाही, तर आपली दोन्ही साईडच्या दोन स्लीव्स तयार झाल्या पाहिजे, एक उजवी स्लीव्स आणि एक डावी स्लीव्स. त्यासाठी हे पाशा मी स्लीव्स समोरासमोर ठेवून घेते. त्यानंतर अस्तर त्यावर ठेवणार आहे, सरळ बाजूने अस्तर ठेवायचं आहे आपल्याला. अगदी सेंटर पॉइंटवर आपली ही डिझाईन आली पाहिजे. आणि त्यानंतरून ही लेस मी मध्यावर कट करून दोन्ही साईडला ही लेस लावून घेणार आहे. पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला, शोल्डर 3.5 इंच, गळ्याची उंची ही 6 इंच, 6 इंचावर मार्क करून घेतलेला आहे आपण. गळ्याचा आकार हा आपल्याला गोलच द्यायचा आहे, कारण या ठिकाणी गळ्याचा आकार गोल आलेला आहे. हे पाहता इथे दाखवते मी तुम्हाला, गळा रुंदी इथे 7.5 इंच आलेली आहे. तर 7.5 इंचाचा आपल्याला सेंटर पॉइंट काढायचा आहे. सेंटर पॉइंट काढल्याच्या नंतरून अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते गळा रुंदी कशी कमी करायची आणि ही ब्लाऊजची डिझाईन आपल्याला आपल्या ब्लाऊजमध्ये कशी कन्वर्ट करायची. कारण बऱ्याचदा गळा रुंदी मोठी असल्यामुळे आपलं शोल्डरवरची डिझाईन जी आहे तर ती साईडला जाते आणि पूर्णतः ब्लाऊजची फिनिशिंग बिघडते. हे पहा, सेंटर पॉइंट घेतला, सेंटर पॉइंटवर बरोबर 1.5 इंचावर मी याप्रमाणे स्टिच करून घेणार आहे. थोडक्यात टक्स देऊन घ्यायचा आहे गळा रुंदीवर. 1.5 इंचाचा टक्स दिल्यानंतरून हे पहा मी गळा ओपन करते. ओपन केल्यानंतर आपण अस्तर ठेवून पाहणार आहोत. अस्तर ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, हे पहा शोल्डरवरची जी डिझाईन आहे तर ॲक्युरेट आपली शोल्डरवर येते आणि गळा रुंदी ही आपली कमी झालेली आहे. इथे गळा रुंदीमुळे आपलं शोल्डर जे पसरत होतं किंवा शोल्डर आपलं साईडला जात होतं तर ते साईडला बिलकुल जाणार नाही तर अगदी सेंटरवर येईल. हे पहा याप्रमाणे आता गळा रुंदी कमी झाल्यामुळे आपण हा गळा ज्यावेळेस आपण स्टिच करू गोलाकार, हे पहा या पद्धतीने आपलं ब्लाऊज तयार होईल. मी गळा गोलाकार स्टिच करून घेतला, त्याला पलटी केला आणि चारही बाजूने शिलाई व्यवस्थितरित्या देऊन घेतलेला आहे. त्यानंतर उर्वरित जो भाग आहे बॅक साईड फ्रंट साईड याचप्रमाणे आपण करून घ्यायची. उर्वरित जो अस्तर सोडून जो भाग आहे तर तो आपण कट करून घ्यायचा आहे. तो कट केल्यानंतर या पद्धतीने दिसतो. तुमच्या लक्षात आलं असेल आता सेंटरवरच्या डिझाईन अगदी सेंटरवर आलेल्या आहेत आणि शोल्डरवरही जे वर्क केलेलं होतं तर ते आलंय. आता ही फ्रंट साईड आहे आणि शोल्डरवरही आपल्या पहा एम्ब्रॉयडरी वर्क केलेली डिझाईन, ती शोल्डर सोडून आपली बिलकुल बाहेर कुठेही गेलेली नाहीये. याप्रमाणे आपण फ्रंट साईड बॅक साईड करून घ्यायची. आता फ्रंटला टक्स द्यायचा आहे. टक्स देताना 4 इंचावर आपण पॉइंट करून घेतला. त्यानंतरून खालच्या साईडने 4.5 किंवा शोल्डरवरनं 9.5 इंचाचं मार्क करून घ्यायचं. मार्क केल्याच्या नंतरून 4.25 इंचाचा आपण या ठिकाणी पॉइंट घेतला किंवा 4.5 घेतला तरीही चालू शकतो. याप्रमाणे दोन्ही बाजूला टक्स देऊन घ्यायचे. टक्स देताना हा टक्स थोडासा ब्रॉडमध्ये द्यायचा आहे. समोरचा टक्स थोडासा ब्रॉडमध्ये द्यायचा आहे. कारण का तर समोरच्या साईडने चेस्टचा फुगीर भाग जो आहे त्यामुळे हा ब्लाऊज आपल्याला व्यवस्थितरित्या बसेल. याही ठिकाणी आपण 4 इंच आणि 1.5 इंचाचा टक्स देऊन घ्यायचा आहे. याचप्रमाणे बॅक साईडलाही सेंटरला 4 इंच आणि उंची ही 4.5 किंवा 5 इंच. बॅकलाही याप्रमाणे आपण करून घेणार आहोत. 4 इंच आणि उंची 5 इंच. बॅक साईडचा टक्स हा उंच असतो आणि फ्रंटचा जो टक्स आहे तर तो छोटा असतो. या ठिकाणी मार्जिन आपण फक्त 1.5 इंच शिवणीसाठी घालणार आहोत. तर याप्रमाणे आपण टक्स देऊन घेतले तर नक्कीच हा ब्लाऊज तुम्हाला फिटिंगला खूप छान बसेल आणि ही डिझाईन पण खूप अट्रॅक्टिव्ह आणि व्यवस्थित दिसेल. हे पहा अगदी फुगीर भाग तयार झालेला आहे. अगदी टक्स पण आपले व्यवस्थित बसले आणि अस्तरची पट्टी याप्रमाणे आपण लावून घेणार आहोत. तर याप्रमाणे तुम्ही ब्लाऊज नक्की स्टिच करून पहा.